हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं ईश्वरा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही तुम्हाला गोव्याचा जो 400 वर्ष जुना ऐतिहासिक असा जो किल्ला आहे आगवाडा, त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. तर हा आहे कांडोलिमला, उत्तर गोव्याला. किल्ल्याकडे जाताना आम्हाला खूप सगळं ट्रॅफिक लागलं होतं, तर खूप वेळ गेला. आणि सिंगल लेनवरतीच दोन्ही साईडने जाणाऱ्या गाड्या असतात, त्यामुळे वाहतूक खूप अशी ठप्प होऊन जाते त्या साईडला जाताना. तर आम्हाला खूप टाईम लागला तिकडे जायला. आणि आम्ही दिवाळीत गेलो होतो तरीसुद्धा ऊन खूप लागत होतं. तर जाताना तुम्ही गॉगल्स, कॅप, सनस्क्रीन कॅरी करायला विसरू नका. खूप ऊन असतं तिकडे. किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर तर खूप ऊन लागतं. आणि आम्ही ACमध्ये बसून प्रवास केल्यानंतरही आम्हाला एवढी तहान आणि भूक लागली होती. मग आम्ही तिकडे मुलींना कैरी घेतली खायला. तर तिकडे खूप महाग भेटतं सगळं. आणि त्या लोकांचा ते लोक जे दुकानदार लोक असतात ते व्यवस्थित बोलत पण नाहीत आपल्याशी. खूप असं घमेंडी असल्यासारखं वागतात. तर तो जो अनुभव आहे तो काही खास नाही आला एवढा. गाडी पार्किंगसाठी तुम्हाला 100 रुपीज चार्ज करतात. आणि एंट्रीसाठी तुम्हाला 25 रुपये तिकीट आहे. आणि फॉरेनरसाठी 200 रुपये तिकीट आहे. जेव्हा की गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं तर तिकडे एंट्री फ्री ऑफ कॉस्ट दाखवलेली आहे, पण असं काहीच नाही आहे. तर ते चांगलंच लुटतात. आणि तुम्ही काहीही तिथे घ्यायला जाल ना, तर हे जे साधं कैरी कापून ठेवलेली आहे तर ती 50 रुपयाला भेटते. निंबू पाणी तुम्हाला 50 रुपयाला भेटतं. सगळंच तिकडे खूप महाग आहे, पण असं काय करणार, उंचीवरती आहे आणि त्या लोकांना तेवढे कष्ट पण करावे लागत असतील म्हणून ते त्याची कॉस्ट जरा जास्तच आहे. ठीक आहे. आणि मग ह्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा एवढं ऊन लागतं, प्रचंड प्रमाणात ऊन असतं तिकडे. तर हा जो किल्ला आहे तो सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला आहे. तर तो आजही ऐतिहासिक वारसा जपून आहे. गोव्यातील पर्यटन स्थळापैकी हे एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे. इथे गोव्यात आल्यानंतर तुम्ही इकडे भेट अवश्य देणारच, कारण की तो हा जो किल्ला आहे तो खूपच असं लक्ष वेधून घेणारा आहे. आणि त्या आगवाडा फोर्टवरती गेल्यानंतर आपल्याला पूर्ण अरबी समुद्र दिसतो. खूप सुंदर नजारा आहे किल्ल्याच्या वरतून बघण्यासाठी. तर ह्या किल्ल्याचे जे बांधकाम आहे ते 1609 सुरू झाले होते आणि नंतर ते 3 वर्ष चालू राहिले. 1612 ह्या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. आणि पोर्तुगीज भाषेत ताजे पाणी म्हणजे आगवाडा, आगवाडा म्हणजेच ताजं पाणी असं त्याचा अर्थ होतं. म्हणून ह्या किल्ल्याला त्याचं नाव आगवाडा असं पडलं. गोड्या पाण्याच्या झरावरूनच ह्याचं नाव आगवाडा असं पडलं. आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या साठ्यापैकी हा एक होता. आणि याच्यामध्ये जवळजवळ 23 दशलक्ष गॅलन पाणी साठवण्याची क्षमता होती. या किल्ल्यावर बारुदाची खोली, बुरुज आणि खंदक देखील आहेत. किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्रातील सर्वात आकर्षक पैलूंपैकी एक म्हणजे एक गुप्तमार्ग आहे जो आपत्कालीन किंवा युद्धाच्या परिस्थितीत रहिवाशांना पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी बांधला होता. या किल्ल्यावरती जे दीपगृह आहे ते संपूर्ण आशिया खंडातील सर्वात जुनं दीपगृह आहे. दीपगृह म्हणजे काय की जे समुद्रामधून जहाजं जातात तर त्यांना रस्ता दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. या दीपगृहाने सुरुवातीला तेलांच्या दिव्यांचा वापर करून जहाजांना समुद्रात दर 7 मिनिटांनी प्रकाश टाकून मार्ग दाखवला. नंतर 1834 ते प्रत्येक 30 सेकंदात प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी अपग्रेड केलं गेलं. तर बघा हा आगवाडा फोर्ट किती इम्पॉर्टंट होता आणि त्याच्यामुळे किती सगळी पाण्याची हेल्प होत होती, जहाजांना मार्ग दाखवला जात होता. एवढी सगळी माहिती आपल्याला मिळते त्याच्यातून. तर तुम्ही, मला माहिती आहे की गोव्यामध्ये गेला असाल तर नक्की इकडे तुम्ही भेट दिली असणारच आहे. आणि आम्हीसुद्धा भेट दिली. खूप छान वाटलं. गोव्यामध्ये खूप छान ऐतिहासिक प्लेस आहे आणि नक्की आवर्जून भेट द्यावं असं प्लेस आहे. तर तुम्ही जर भेट दिलेली असेल ऑलरेडी तर कमेंटमध्ये मला सांगायला, तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.
तो पॉइंट आहे जिथून आपल्याला विशाल महाकाय असा सागर अरबी समुद्र दिसतो. डोळ्याचा पारणा फेडणारा हा हे दृश्य आहे. तर एकदा इथे येऊन हे दृश्य नक्की बघा आणि एन्जॉय करा. थँक्यू सो मच. बाय बाय. गोळा दोनच गोळे होते तिथे ज्याकडे.